जाऊ दे, मी स्पॉन्सर करतो ब्रेकफास्ट सर. व्हेरी गुड गाईज. थँक्यू सर. आज आपण एकाच गाण्यावरती सलग 3 वेळा नाचलोय. तिसऱ्या वेळेचा परफॉर्मन्स आपला बेस्ट परफॉर्मन्स नसला तरी आपल्यात किती स्टॅमिना आहे ते तरी आपल्याला कळलंय. व्हेरी गुड. हा राघव. हाय सर. हाय सर. तू इथे काय करतोय? बस थांब. मी कसं बस थोडं बस एक काम करायचं सर. अजून थोडं थांब. अरे थोडं माझं अर्धवट बाहेर गेले. बस तूच. थँक्स. घरी जाम बोर होत होतो मला. म्हटलं राघव सर कसे क्लास घेतात तुमचा जरा बघूया. म्हणलं आलोच आहे तर एक दोन डान्स स्टाईल शिकून घेतो. नाही सिरियसली, तेवढीच एक कला माझ्या रेझ्युमे मध्ये ऍड होईल नाही का एका दिवसात. मग आलो सप्पा मी पटकन शिकतो, मला वेळ नाही लागत. नाही खरं खरं तुम्हाला माहिती आहे का, कम्प्युटर सॉफ्टवेअर, हार्डवेअर, इलेक्ट्रॉनिक फिटिंग, रिपेअरिंग, सुतारकाम, प्लम्बिंग, विणकाम, क्रोशा, शू पॉलिशिंग सगळं येतं मला. शू पॉलिशिंग? हा मग प्रोफेशनल शू पॉलिशिंग शिकलोय मी. सर सर तुम्ही तर मल्टी टॅलेंटेड आहात. थँक्यू. अभ्या डान्स पण अगदी असाच असतो, इझी आहे ते सुतारकाम. नाही तू सार्केस्टिक बोलतो असं कळतंय मला, पण खरंच सांगतो डान्स म्हणजे काय असं फार वेगळं नसतं, हे सेमच असतं. कळलं ना? नाही पडत. एक्झाम्पल देऊ? उभे राहा, उभे राहा. नाही नाही आता एक्झाम्पल दाखवायलाच पाहिजे. उभे राहा. नाही 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 उभे राहा. आता मला सांगा सुतार करवत कशी पकडतो असं आणि कसं कापतो असं. हा आता ह्यात फक्त थोडीशी कंबर हलवली की झाली की नाही स्टेप. सेकंड एक्झाम्पल, सेकंड एक्झाम्पल प्लम्बिंग. आता समजा तुमच्या वॉश बेसिनचा खालचा पाईप जर तुम्हाला रिपेअर करायचा कसं कराल? खाली वागता वाका. हा आणि आता फक्त एक स्लाईड चेंज असा करायचा. सॉरी या मुलींना हाल कसं तुमचं दुकान हलवायचं. हा अरे नाही ऐक स्टेप बघा, स्टेप बघ. हे बघ डिचा 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 डिचा. त्याचं व्हेरिएशन व्हेरिएशन. झालं रिपेअर द्या पैसे. रिपेअर झाला द्या पैसे. रिपेअर झाला द्या पैसे. झाला की मॅडम झाला की मॅडम. मी काय म्हणतो गाण्यावर डान्स झाला पाहिजे. मितेश कुठलं पण गाणं बस सगळे कुठलं पण गाणं लाव त्याच्यावर डान्स करणार. नाही तू लाव रे लाव. नाही नाही लावू दे आज दाखवतो अजून दाखवतो कुठलं पण लाव. चल रेडी. थँक्यू. वा काय गाणं लावलंयस. एक्सप्रेशन पहिलं कुक कांदा कापतोय. खरच गाणी शिकायची यार. आणि मी रोज प्रॅक्टिस करते. करते ना प्रॅक्टिस? काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला. क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर भुरभुर भुरभुर. इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते. गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे. बास हा खूप झालं. मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका. तू पण इथे लपलीस? हो मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला. व्हॉट आर यू किडिंग मी? अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो? कसं असतं ना अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत. मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं. व्हॉट्स इट? नाही सॉरी. इट्स ओके. हे
सॉन्ग. अरे थँक्यू. अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस. मी पळतोय. ह्याला पळणं नाही म्हणत, ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यांनी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे. गपे, ह्याला पळणंच म्हणतात. मी असंच पळतो. तुला पळायचंय तर पळ. अरे पण तू का पळतोयस? अरे आपले मित्र आहेत ना, त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. What? Oh! Sir!